नमस्कार, कॉमर्स किचन अँड लाईफस्टाईल मराठी मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आजपासून मी चटणी सिरीज चालू करणार आहे। एकदम खमंग, झणझणीत आणि तोंडाला चव आणणाऱ्या अशा वेगवेगळ्या चटण्या आपण घरच्या घरी ते पण पारंपरिक पद्धतीने कसे बनवू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। ह्या ज्या चटण्या बनवतो त्या एकदम स्वादिष्ट आणि विकतच्या पेक्षा देखील खूप छान लागतात। तर अशा ह्या चटण्या कशा बनवायच्या, त्याचबरोबर अशी ही गरमागरम भाकरी कशी बनवायची याची देखील रेसिपी मी सांगणार आहे। तसेच रोजच्या जेवणामध्ये त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा इतर काही कारणामुळे भाजी बनवण्यासाठी वेळ नसतो किंवा बाहेर जाण्यासाठी देखील कोणती भाजी घेऊन जावे हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने चटण्या बनवू शकता ज्या की खूप स्वादिष्ट असतात आणि त्या भरपूर दिवस टिकणारे असतात। तर अशा वेगवेगळ्या चटण्या आपण घरच्या घरी कशा बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर या सिरीज मध्ये ह्या वेगवेगळ्या चटण्या कोणत्या आहेत ते सांगते। तर याच्यामध्ये मी तुम्हाला जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, तसेच झणझणीत अशी लसणाची चटणी कशी बनवायची हे देखील सांगणार आहे। तर अशा या सर्व चटण्यांची रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। त्याच्यामुळे मी जेव्हा नवनवीन रेसिपीज अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ती रेसिपी तुम्हाला विनामूल्य पाहता येईल। तर अशी ही खमंग झणझणीत सिरीज बघायला विसरू नका। तर आजचा हा व्हिडिओ इथेच पूर्ण झालेला आहे। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।